घरगुती चटणी करायचे, नोकरी व्यवसायातून वेळ नाही, मग स्वाद मसाले मध्ये या। चवीला चटणी कशी हवी ते सांगा, निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर। वा, आता तुमच्या जेवणाला चव येणार, प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार। आमचा पत्ता, स्वाद मसाले, गेस्ट हाऊस शेजारी पलू, साळशिंगे रोड, महात्मा विद्यालय शेजारी, विटा। संपर्क 99 625 215, 88 558 0182। वटपौर्णिमा आणि कर्नाटकी बेंदूर दोन्ही सण एकाच वेळी सलगरेत मोठ्या उत्साहात साजरे केले जातात। गेल्या 200 वर्षांपासून हा बेंदूर सणाची परंपरा अखंडित सलगरे ग्रामस्थांनी सुरू ठेवले। सलगरे हे महाराष्ट्र व कर्नाटक सीमारेषेवरील महत्त्वाचे असे बाजारपेठेचे गाव आहे। मंगळवारी दिनांक 14 रोजी बेंदूर सणानिमित्त शेतकऱ्यांनी आपले पशुधनास नवीन कंडे, कासरे आणि विविध रंगांनी रंगून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून सलगरे बाजारपेठेतील मुख्य मार्गावरून बँडच्या निनादात मिरवणूक वाजवत काढण्यात आली। गेल्या वेळी कोरोनाच्या बंधनामुळे घरगुती पद्धतीने बेंदूर सण साजरा करण्यात आला होता। यावेळी मात्र शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात आपल्या बेंदूर सण साजरा केलाय। सायंकाळी 5 च्या सुमारास तांबडा आणि पांढरा बैलजोडीची कर गावातील वेशीपासून रामदास अप्पांच्या वाड्यात तोडली जाते। यामध्ये ज्या रंगाचा बैल प्रथम येईल त्या रंगाचे धान्य जास्त प्रमाणात पिकते अशी आख्यायिका मानली जाते। यावेळी मात्र नागरिकांच्या मोठ्या गर्दीमध्ये कर तोडण्यात आली। यावेळी पांढऱ्या बैलाने कर तोडली। पांढऱ्या रंगाच्या बैलाने कर तोडल्याने पेरणीचे साडे आणि शाळू बियाणे घेऊन गावातील गावची वेस आणि हनुमान मंदिरात दाखवून उपस्थित असलेल्या सर्व शेतकऱ्यांना मुठभर बियाण्याचे वाटप करण्यात आले। यावेळी सरपंच तानाजीराव पाटील, गजानन पाटील, विजय शिंदे, बाळासाहेब कांबळे, विजय पाटील, रमेश माळी, अरुण कांबळे, उल्हास पाटील, सुनील निंबाळकर, किरण खरत व नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच मिरज पूर्व भागातील चाबुक स्वारवाडी, खटाव बेडक परिसरात पारंपरिक कर्नाटकी बेंदूर व वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सुनील पाटील, 7 स्टार न्यूज, मिरज।